भाळवणीतील शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी मात्र कार्यकारी अभियंता यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये निराकालव्यातून शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी बहुतांश शेतकऱ्यांना पास असून सुद्धा मिळाले नाही. सध्या खरीप हंगामामध्ये निराकालव्यातून शेतीसाठी पाणी सोडून जवळजवळ 20 ते 25 दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत भाळवणी बॅच क्रमांक 1 व 2 ला पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे भाळवणी परिसरातील पासधारक शेतकऱ्यांनी फलटण येथील निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता सिद्धमन यांच्याकडे धाव घेऊन शेतीसाठी त्वरित पाणी सोडावे अशा स्वरूपाचे निवेदन दिले. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमल यांना 2005 समान पाणी वाटप कायद्यानुसार टेल टू हेड भरणे काढणे अनिवार्य आहे, त्याप्रमाणे आमची भाळवणी बॅच क्रमांक 2 सदर माळशिरस उपविभागाचा टेल आहे, तरीसुद्धा प्रशासन जाणून बुजून पाणी न सोडून शेतकऱ्यांची गळचेपी करीत आहे. आम्ही रितसर पासधारक शेतकरी असून सुद्धा आमचे हक्काचे पाणी आम्हाला वेळेवर का देत नाही. निराकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी माळशिरस पंढरपूरमध्ये कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सध्या निरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या शेतीच्या पाण्यामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांची जाण नसलेल्या निष्काळजी अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याचबरोबर बाळवणी परिसरातील पासधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागत असल्यामुळे भाळवणीतील शेतकरी जयंत शिंदे व सुरेश देटे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याकडे कोटा निश्चितीसाठी याचिका दाखल केली आहे. या प्रसंगी निरा उजवा कालवा अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी माळशिरस उपविभागात एका हंगामात 1.87 TMC पाणी वाया जात असल्याचे कोर्टात लेखी दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका हंगामात एका उपविभागात एवढे पाणी वाया जात असेल तर 3 उपविभागातून 3 हंगामात किती पाणी वाया जात असेल याला जबाबदार कोण? या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. या फलटण येथील बैठकीप्रसंगी पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, माजी सभापती भगवान चौगुले, सहकार शिरोमणीचे माजी संचालक दीपक गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देटे, माजी सरपंच दिलीप भानोसे, धोंडेवाडीचे सरपंच प्रकाश देटे, विठ्ठलचे संचालक विलास देटे, माजी संचालक बाळासाहेब पाटील, ॲडव्होकेट नागेश काकडे, बाळासाहेब इनामदार आदींसह भाळवणी शाखा क्रमांक 1 व 2 वरील सर्व लाभधारक शेतकरी व पाणीवाटप संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत माळवदे, वृत्तदर्पण न्यूज, भाळवणी.